कोरोनाच्या संकटामुळे भारतभरातील शाळा बंद आहेत परिणामी लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर झाले आहेत सध्या ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र याचा लाभ बऱ्याच विद्यार्थ्यांना घेता येत नाही अशा संकट काळात शांतीलाल मुथा फाउंडेशनने एक विशेष कार्यक्रम नियोजित केला आहे सहयोगी शिक्षण अभियान प्राथमिक शाळातील मुलांसाठी नियोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे मुलांचे सामाजिक व भावनिक कौशल्य विकसित होईल त्याचबरोबर त्यांचे भाषा कौशल्य सर्जनशीलता चिकित्सक विचार करण्याच्या क्षमतांना बळ मिळेल यामुळे त्यांची शाळेतील कामगिरी ही उत्तम राहील सहयोगी शिक्षण अभियानाचे मुख्य वैशिष्ट्य असे की हा कार्यक्रम गाव पातळीवर स्वयंसेवकांच्या माध्यमातून राबविला जातो किमान दहावी पास असणाऱ्या स्वयंसेवकांना आपण शिक्षण सारथी संबोधतो सहयोगी शिक्षण अभियानासाठी विशेष अभ्यासक्रम तयार केला गेला आहे यात शालेय अभ्यासक्रमांशी निगडीत विविध उपक्रम तयार केले आहेत शैक्षणिक साहित्यात ध्वनिमुद्रित गाणी गोष्टी संभाषणांचा समावेश केला आहे जे मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण सारथी मुलांना सहज ऐकवू शकतील शांतीलाल मुथा फाउंडेशन द्वारा विकसित केलेल्या आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अंमलात आणलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सहयोगी शिक्षण अभियान हा कार्यक्रम आखला गेलेला आहे मूल्यवर्धन कार्यक्रमासाठी नेमलेल्या तालुका कोऑर्डिनेटर्सच्या माध्यमातून सहयोगी शिक्षण अभियानाचा प्रचार केला जात आहे तालुका कॉर्डिनेटर्स गावोगावी जाऊन गावातील सरपंच पालक गावातील वरिष्ठांना अभियानाबद्दल माहिती देतात इच्छुक गावात हा कार्यक्रम सुरू केला जातो स्वयंसेवक अर्थात शिक्षण सारथींना शांतीलाल मुथा फाउंडेशन कडून ऑनलाईन ट्रेनिंग दिले जाते मोबाईलद्वारे त्यांना कार्यक्रमाची शिक्षण सामुग्रीही उपलब्ध करून दिली जाते ट्रेनिंग नंतर शिक्षण सारथी आपल्या गावात समाजविद्या केंद्र सुरू करतात ही केंद्र घराबाहेरच्या मोकळ्या ठिकाणी शाळेच्या आवारात अशा विविध ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सुरू झाली आहेत हे, हे समाजविद्या केंद्र दिवसातून एक ते दीड तास चालतात दिलेल्या वेळापत्रकानुसार विविध उपक्रम घेतले जातात या ठिकाणी मास्कचा वापर सोशल डिस्टन्सिंग हँडवॉश अशी कोविडची काळजीही घेतली जाते शिक्षणाच्या या विशेष कार्यक्रमाला सर्वच ठिकाणाहून उत्तम प्रतिसाद मिळत आहे माझं नाव वैशाली सुनील गरुड जे केंद्र सरने चालू केले आहे ना ते खूप चांगले लॉकडाऊन मध्ये त्यांना आता एक एक दोन घंटा साठी सर जे वेळ देताय ना ते खूप चांगलं झालं आम्हाला पण खूप चांगलं वाटतंय मी सोनाली ईश्वर जगताप इथे जे दरेगा समाज केंद्र जे चालू केले आहे तिथे लहान मुलांना खूप एन्जॉय करायचा आहे आणि जे गरीब असतील होते ते पण लहान मुले सगळी तिथे जातात आहे त्यांना खूप चांगला वाटतंय विशेष म्हणजे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनाही खूप आवडतोय आणि समाज विद्या केंद्रात उपस्थित राहण्यासाठी ते उत्सुक असतात अशा प्रकारे कोरोना काळात मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात अखंड ठेवण्यासाठी सहयोगी शिक्षण अभियान महत्वपूर्ण योगदान देत आहे